शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। भाजप जिल्हा प्रवक्ते नगराध्यक्ष संजू परब यांनी घारपी गावाचा दौरा केला। डोंगर माथ्यावर असलेल्या गावात कोरोना काळात ग्रामसेवक पोहोचत नाहीत ही गंभीर बाब आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी, कोरोना काळात आमची स्टाईल दाखवण्याची वेळ आणू नये असा इशारा संजू परब यांनी दिलाय। घारपी ग्रामस्थांच्या अनेक मागण्या आहेत, ग्रामसेवकाच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे। अनेक प्रकारचे उडवाउडवीचे उत्तर ग्रामसेवक देत असतात असंही त्यांच्या म्हणण्यातून आलेलं आहे। आपण वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांनाच विचारूया की ही समस्या नेमकी काय। आमचं गाव घारपी आणि हे ग्रामसेवक जे आहेत ना, लॉकडाऊन झाल्यापासून ह्या गावामध्ये फिरकलेत नाहीत। लॉकडाऊनच्या काळामध्ये हा आपला कोरोनाचा वाढता प्रभाव जर लक्षात जर घेतला तर त्याच्यामध्ये आमच्या गावचे जे बाहेर असलेले लोक ते एक दोन वेळा तिथे शाळेमध्ये क्वारंटाईन झाले। त्या पिरियडमध्ये ते त्या पदावर असल्याकारणाने, त्या कमिटीवर ते मेन असल्याकारणाने त्यांनी यायलाच पाहिजे होतं, पण ते अजूनही ते आलेले नाही। त्यामुळे आमचा घारपी गावा ग्रामस्थांचा त्यांच्यावर रोष आहे। ते वाघमोडे तर ते इथे आलेले नाही। आता त्या शाळेमध्ये येऊन तिथे पाहणी केली नाही। उद्या समजा शाळा सुरू होईल तर तिथे ते फवारणीकरण वगैरे करायला पाहिजे, त्या संदर्भात त्यांनी काही केलं नाही। त्याच्यामुळे एवढे लोक नाराज आहेत की नाही की ते त्यांच्या विरोधात जर समजा आता असं असंच चालू राहिलं तर आंदोलनाच्या पवित्र्यात आमचे लोक आहेत। भविष्यामध्ये तुम्ही आंदोलन करणार? हो, करणार। ग्रामसेवकाच्या विरोधात? हो, करणार। भविष्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली नाही तर ग्रामसेवकाच्या या वागण्यामुळे ग्रामस्थांना जो रोष ओढावा लागला, या समस्यावर आम्ही प्रहार म्हणून लवकरच उपोषण छेडणार आहोत अशी एक भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली। निश्चितच ग्रामसेवकाचं मला नवलच वाटतं। तिकडे कलेक्टर सांगतात की प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे। मला वाटतं हे ग्रामसेवकापेक्षा हे प्रशासनाचं अपयश आहे, कलेक्टरांचं अपयश आहे। कलेक्टरांनी अशा बारीक गोष्टी कलेक्टरांना सुद्धा समजले पाहिजेत। जे डोंगरवर लोकं राहतात आणि तिकडे तर ग्रामसेवक पोहोचत नसेल एवढे दिवस करोनाच्या काळात, तर एकदम म्हणजे ही घृणास्पद गोष्ट आहे। याची कलेक्टरांनी दखल घ्यावी। आम्ही कलेक्टरांच्या भेटूच, या गोष्टी त्यांना सर्वांना कथन करूच, पण ज्या प्रकारे कलेक्टर आज लोकांच्या समोर येत आहेत आणि ही जर आज वस्तुस्थिती बघितली तर त्याच्यात बऱ्याच प्रमाणात तफावत आढळते। त्याच्यामुळे तिकडच्या तहसीलदार हे बी डी ओ जे कोण असतील अधिकारी यांनी या घारपी गावावर लक्ष द्यावा। अन्यथा आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आणि आम्ही ज्या पद्धतीने आजपर्यंत काम करत आलेलो आहो ती दाखवण्याची वेळ या करोना काळात आमच्यावर आणू नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो। घारपी ग्रामस्थांची मागणी म्हणजे प्रशासनाचं अपयश आहे असं संजू परब म्हणतायत। आम्ही आमच्या स्टाईलने सुद्धा न्याय मिळवू शकतो, परंतु कोरोना हा संक्रमणाचा काळ अत्यंत भावूक काळ आहे। प्रशासनाने तत्पर याची दखल घ्यावी व घारपी ग्रामस्थांना न्याय मिळावा हीच अपेक्षा संजू परबांची आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।